चार वरती महिलांचा स्कोर पाहायला मिळेल, तर पुरुषांचा जो सामना क्रमांक पाच वरती आहे त्याचा स्कोर पाच वरती पाहायला मिळेल, परंतु तिकडे कॅलरचे वस्ते आहेत त्याने क्रमांक एक वरचा स्कोर तो आहे तो पाहायला मिळेल. दोन्ही बाजूला प्रेक्षकाला आपला स्कोर पाहता एक नंबर दोन नंबरच्या क्रमांकावर आणि चार नंबरच्या क्रमांकावर महिलांचा, तर पाच नंबरच्या आणि एक नंबरच्या क्रमांकावर पुरुषांचा स्कोर पाहायला मिळेल. धन्यवाद. Thank you.
रायगड जिल्हा संजय मोकल आपण अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी मुख्य स्टेजवर यायचं रसिक क्रीडांगण क्रमांक 2 चा जो सामना सुरू आहे पुणे आणि मुंबई शहर त्याचा जो स्कोर बोर्ड आहे तो क्रीडांगण क्रमांक 4 वर देखील दाखवला जातोय लक्षात घ्या म्हणजे 2 चा सामना क्रीडांगण क्रमांक 4 वर जो इलेक्ट्रॉनिक गुणफलक आहे तो दर्शवला जातोय आणि क्रीडांगण क्रमांक 5 चा जो गुणफलक आपण पाहतोय 7-4 त्या मैदानाचा गुणफलक क्रीडांगण क्रमांक 1 वर दाखवला जातोय म्हणजे समोरासमोर ते आपल्याला पाहता येईल
दोन चा गुणफल चार वर कर सोडला जातो, पाच चा गुणफल धन्यवाद। ना
इलेक्ट्रॉनिक ऑपरेटरच्या माध्यमातून गुणफलक आपल्याला तो दिसू शकतो, म्हणजेच येलो जर्सी परिधान केलेला जो संघ आहे तो पुणे जिल्ह्याचा, त्यांचे गुण दाखवत आहे 11 आणि मुंबई शहरचे गुण दाखवत आहे 9. अशा पद्धतीने आपण ती व्यवस्था केली आणि पुणे आणि नाव आणि 5 नंबरचा जो सामना आपण पाहतो आणि मुंबई शहर तो गुणफलक आपला जर पाहायचा असेल समोर, तर त्यांचा क्रीडांगण क्रमांक 1 वर जो इलेक्ट्रॉनिक गुणफलक आहे तो आपण पाहू शकता. आता जो आपण गुणफलक पाहतोय तो गुणफलक 5-8 असा जो दाखवतोय तो मुंबई शहर 12 गुण, अहमदनगर 8 गुण, पुणे जिल्हा पहिला विभाग 11 गुणसंख्या जी दाखवली जाते ती पुणे जिल्ह्याची आणि मुंबई शहर 9 गुण. बाबू गरम झाला वाटते बाबू. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत कार्यालय अतिशय चांगलं मोठं योगदान दिलेलं आहे. सरपंच भावना पाटील, तुमचे विशेष आभार या स्पर्धेच्या निमित्ताने. उपसरपंच भरत शेठ पाटील, आपलं देखील विशेष आभार. आणि ग्रामपंचायत कालेरचे सर्व सदस्य आणि सर्व ग्रामस्थ यांचे विशेष आभार, कारण ही कबड्डी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आपलं मोठं मोलाचं योगदान लाभलेलं आहे आणि तुम्ही सहकार्य केल्यामुळे ही कबड्डी स्पर्धा खऱ्या अर्थाने यशस्वी झालेली आहे. आणि खऱ्या अर्थानं कौतुकास्पद जी कामगिरी तुम्ही केली, म्हणजे ग्रामपंचायत काढले, सरपंच भावना पाटील, उपसरपंच भरत शेठ पाटील, सर्व काढू.
सामना शुरू होने पर एक महत्वपूर्ण सूचना आ गई है। धन्वंतरी हॉस्पिटल का है डॉक्टर शिवशंकर आपूसकर प्रत्येक रविवार फी फ्री मेडिकल कैम्प घेतात आणि गावातील सर्व ठिकाणी लवकरच आयोजित करणार आहोत आणि त्याचे आयोजन आपण या ठिकाणी डॉक्टर श्रीधर देवेंद्र पाटील, संजय एकनाथ पाटील माजी सरपंच आणि राकेश प्रदीप पाटील समाजसेवक यांच्या माध्यमातून आपण केलेलं आहे। पुन्हा एकदा डॉक्टर शिवशंकर आपूसकर धन्वंतरी हॉस्पिटल कळवे यांना मनापासून धन्यवाद। थँक्यू। महिला संघ व्यवस्थापक पालघर जिल्हा मुंबई उपनगर जिल्हा पारितोषिक वितरणासाठी आपण कर्णधारासह संपूर्ण संघाबरोबर व्यासपीठाच्या समोर यायचं।
पुरुष विभागात मुंबई उपनगर आणि धुळे जिल्हा पारितोषिक वितरणासाठी आपण व्यासपीठाच्या जवळ यायचे. आणि दहा गुणसंख्या अंबदनगर. संघटन समितीच्या वतीने सर्व प्रेक्षकांना माझी विनंती राहील, सर्व पारितोषिक वितरण सोहळ्याच्या निमित्ताने आपण उपस्थित राहायचे. क्रीडा रसिकांना विनंती करणार आणि पारितोषिक वितरण समारंभाचे जे साक्षीदार तुम्ही ठरणार आहात, उपविजयी विजयी आणि या माध्यमातून आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. विशेष सहकार्य मोलाचं मार्गदर्शन लाभलेलं आहे युट्यूबच्या माध्यमातून. आवाज नाही येत आहे, लॉग झाला की बंद झाला.
तेलकट हाथ लावला ते बंद पण नव्हता हे बंद कर तू बंद नव्हता सिद्धार्थ रोके यूट्यूबच्या माध्यमातून त्यांचं देखील एक चांगलं सहकार्य लाभलेलं आहे. एक इंधन आतमध्ये गेलं तिकडमध्ये एकाच चढाईमध्ये चार गडी बाद जोरदार टळ्या वाजल्या. सनसनाटी सामना, उत्कृष्ट चढाया, उत्कृष्ट पक्कड, उत्तम क्षेत्ररक्षण आणि आपल्या संघाला घवघवीत यश मिळवून देण्याचं काम पुणे जिल्हा करत आहे. एक चांगली लढत, मुंबई पुणे, पुणे मुंबई, चांगला खेळ. आज शकुंतला खटावकर मॅडमना खूप आनंद झाला असेल या चढाईबद्दल. थँक्यू व्हेरी मच. इलेक्ट्रॉनिक गुणफलन एक बावीस एकोणीस एकदम परफेक्ट. थँक यू सर. बावीस एकोणीस, यस ओके. थँक यू. चांगला खेळ, चांगली कबड्डी, आपली माती, आपली कबड्डी, कल्याणची कबड्डी, ठाणे जिल्ह्याच्या इतिहासातील मानाची असून आपली कबड्डी, लाल मातीतील रांगड्या मातीतील आपली कबड्डी. संघटन समितीच्या वतीने ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पंचप्रमुख म्हणून ज्यांनी अतिशय चांगली कामगिरी केली ते सुरेश जोशी याला मी आमंत्रित करतो. कृपया आपण स्टेजवर या. आणि सहाय्यक पंचप्रमुख सुजय म्हात्रे आपण देखील स्टेजवर याऊ. सुरेश जोशी आपण या ठिकाणी प्रभावी कामगिरी केली. सुजय म्हात्रे नाही आहे. ओके. थोड़ा
मिनट दी थी आता करी मैं कर जो प्रेशर हैंडल कर रहा तू जी घर तिकड़े हे नगर आहे महानगर मांडी कमी करायला या स्पर्धेच्या निमित्ताने हे आपण जे लाईव्ह टेलिकास्ट आणि कॅमेराची ऑपरेटरची एक महत्त्वपूर्ण जबाबदारी स्वीकारली ड्रोनच्या माध्यमातून ते चेतन भंडारी यांचं मनापासून मी स्वागत करतोय आणि स्टेजवर येण्याची विनंती करतोय. त्याचबरोबर जाणी आणि राहुलना जिथे राहण्याची व्यवस्था जिथे मेसमध्ये आपल्या भोजनालयामध्ये एक चांगली पाण्याची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ज्यांनी केली ते सुदर्शन पाटील आणि नितेश पाटील यांच्या कामगिरीचं खरोखरच आम्ही कौतुक करतोय. त्यांना देखील मी आमंत्रित करतो ज्यांनी पाण्याचे म्हणजे मैदानावर मुबलक पाणी मिळालं पाहिजे. चार वाजता दूध इथपर्यंत पोहोचलं पाहिजे. चहाची व्यवस्थेच्या माध्यमातून कुठेही कमतरता भासू नये म्हणून मोठं योगदान सचिन पाटील यांनी केलेलं आहे. त्यांचे देखील थँक्स, त्यांचे देखील आभार सचिन पाटील. आणि त्याचबरोबर ही विद्युत रोषणाई आपण जी पाहतोय लाईटची अत्युत्तम व्यवस्था अजय मारुती पाटील महिला विभागाचा जो अंतिम फेरीचा सामना संपला. पुणे जिल्हा 28 गुण, मुंबई सह 24 गुण, 4 गुणाने पुणे जिल्हा अजिंक्य ठरला. आणि या विजयी संघाचं अभिनंदन करूया जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये. दोन्ही संघ तिथेच मैदानात थांबते. दोन्ही संघ या दिवसात काँग्रेस चांगला संघ 24-28 तिकडे सुद्धा अप्रतिम लढत. मुंबई उपनगर आपण सिक्वेन्स मध्ये इथे मैदानात यायचे क्रमांक 2 कडे. चला ताबडतोब या ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय कृष्णा पाटील आणि ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार योगेश पाटील सर, मी आपणास विनंती करतोय आपण दोघांनी मुख्य स्टेजवर येण्याची कृपा करत. धुळे जिल्हा, मुंबई उपनगर जिल्हा, सर्व खेळाडू क्रीडांगण क्रमांक 2 कडे यायचे प्लीज. Gracias.
ही चढाई आपला हा सामना जर आपल्यास आवडला असेल 25-25 गुणफलक प्रचंड टाळ्यांचा गडगडाट करणार।